नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज मी इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ तयार केलेला आहे इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र शालेय शिक्षण विभागांतर्गत त्यांची तयारी व्हावी याकरिता प्रश्नपेढी उपलब्ध करून देण्यात आले आहे विद्यार्थी मित्रांनो आणि ही प्रश्नपेढी आपण डाउनलोड कशा पद्धतीनं करायची ते आपण या ठिकाणी व्हिडिओमध्ये सांगणार आहोत विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी त्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये गुगल क्रोमवरती जायचे तुमच्या मोबाईलमध्ये ती वरचे वरच्या बाजूला तीन डॉट्स दिले आहेत त्याच्यामध्ये डेस्कटॉपवरती तुम्ही असं तुमच्याकडे अगोदर असेल तर डेस्कटॉपवरती क्लिक करायचे त्यानंतर तुमचं जे गुगल सर्च आहे त्याच्यावरती क्लिक करून तुम्हाला माझ्या इथं तुम्ही बघू शकत असाल की इथं यम ए डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम ए डॉट ए सी डॉट इन या पद्धतीनं तुम्हाला इथं बघू शकता या ठिकाणी तुम्हाला इथं असा तिचा स्क्रीन दिसेल क्वेश्चन बँक स्टेट काउन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अशा पद्धतीनं यावरती तुम्हाला क्लिक करायचे यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्याचे एक पेज उपलब्ध होईल या पेजवर पेजवर तुमच्याकडे उजव्या बाजूला वरच्या उजव्या बाजूला प्रश्नपेढी असं त्या ठिकाणी न्यू अशा पद्धतीचं एरो तुम्हाला दिसते त्यावरती क्लिक करा आणि त्याच्यावरती तुम्ही दहावीचा विद्यार्थी असेल तर दहावीची प्रश्नपेढी तुम्हाला उपलब्ध झालेली दिसेल या पद्धतीनं दहावीचा असेल तर दहावीची डाउनलोड करा आणि त्या ठिकाणी पहिलं असेल तर बारावीचं असेल तर बारावीची तर विद्युत मित्रांनो या ठिकाणी दोन प्र तुम्हाला दिसत आहेत माध्यम एक आहे मराठी माध्यम मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी मराठी माध्यमाची त्या ठिकाणी डाउनलोड करा आणि इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी इंग्रजी माध्यमाच्या विषयांच्या जे काही इथं डाउनलोड दिले त्यावर क्लिक केलं तर तुमच्याकडं ते त्या त्या विषयाची आता मी या मा मी या ठिकाणी इंग्रजी या विषयासाठी इंग्रजी या विषयावर डाउनलोडवरती क्लिक करतो तर हे पाहू शकता पा 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 तुम्ही माझ्याकडं या पद्धतीने इथं ही स्क्रीन मला म्हणजे पी डी एफ मला उपलब्ध झालेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीने तुम्हीही हे डाउनलोड करू शकता विद्या जर तुम्ही बारावीचे विद्यार्थी असाल तर तुम्ही बारावी प्रश्नपेढी यत्ता बारावी प्रश्नपिढीवर क्लिक करून याच पद्धतीचं पेज तुम्हाला उपलब्ध होईल तुम्ही बघू शकता या ठिकाणी हे पहा इंग्लिश माध्यमासाठी इथं आर्ट्स अँड सायन्समध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मॅथमेटिक्स स्टॅटिस्टिक फिजिक्स केमिस्ट्री अशा विषय जे काही ते असेल तुमचे ते दिलेत मराठी सुद्धा इतिहास भूगोल अशा पद्धतीचे विषय दिलेत आणि उर्दू सुद्धा या पद्धतीने तुम्हाला प्रश्नपेढी उपलब्ध करून दिलेल्या आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्नपेढी उपलब्ध होऊ शकतात तर तुम्ही या प्रश्नपेढी या पद्धतीने डाउनलोड करू शकता थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ